बी ए टी वायच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आतापर्यंत आपण बी ए टी वाय पाचव्या सेमिस्टरमधील भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी पेपर दहावा याचे आपण दोन चॅप्टर पाहिलेले आहेत पहिला चॅप्टर होता नेचर ऑफ इकॉनॉमी आणि दुसरा चॅप्टर इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर हा चॅप्टर आपण पाहितलेला आहे साधारणपणे आता यामध्ये टोटल तीन चॅप्टर आहेत शेवटचा एक चॅप्टर राहिलेला आहे इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन इंडिया हा आपल्याला नंतर पाहायचा आहे तत्पूर्वी आपल्याला आपला आता इंडस्ट्रीय क इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्सकडे आपल्याला वळायचा आहे इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्सचे आपले तीनपैकी एक चॅप्टर झालेला आहे त्यामध्ये फ्रेमवर्क ऑफ इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स हा पहिला चॅप्टर आहे हा आपला कम्प्लीट झालेला आहे आज आपल्याला इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचा औद्योगिक अर्थशास्त्राचा दुसरा चॅप्टर सुरू करायचा आहे जे की परफॉर्मन्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ इंडस्ट्रीज भारतातील ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांचा आपल्याला परफॉर्मन्स पाहायचा आहे आणि त्यांच्यासमोरील अडचणी किंवा समस्यांचा अभ्यास करायचा आहे यामध्ये मोठे उद्योग असतील छोटे उद्योग असतील कुटीर उद्योग असतील त्यानंतर कृषी आधारित उद्योग असतील आणि उद्योगांचा आजारपण एवढ्या गोष्टींचा यामध्ये आपल्याला अभ्यास आप करायचा आहे तर आज आपण औद्योगिक अर्थशास्त्रामधील सेकंड युनिट सेकंड चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहोत परफॉर्मन्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ इंडस्ट्रीज आ, तर स्क्रीन शेअर करतो मी या ठिकाणी दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिला टॉपिक आहे भारतातील काही मोठे उद्योग सम लार्ज स्केल इंडस्ट्रीज इन इंडिया यामध्ये आपल्याला कापड उद्योग साखर उद्योग लोखंड व पोलाद उद्योग या तीन उद्योगाची माहिती पाहायची आहे या तीन उद्योगाची सद्यस्थिती आणि त्या उद्योगांसमोरील समस्यांचा अभ्या समस्यांचा अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम आपण कापड उद्योग घेऊया की कापड उद्योग आपण पाहतो की आपल्या देशामध्ये दे, कापड उद्योगाचा इतिहास फार प्राचीन आहे प्राचीन काळापासून आपण आपल्याकडे कापूस पिकतो आणि त्याच्यावर प्रक्रिया म्हणजे त्यापासून कापड बनवल्या जात होतं परंतु बनवण्याच्या पद्धती या पारंपरिक होत्या तरी आपण पाहतो की त्याचा दर्जा चांगला असल्यामुळे साधारणपणे आपण पाहतो की ग्रीस पर्यंत भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार त्या काळात प्राचीन काळात असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे त्या काळातही कापसाचं उत्पादन होत होत आजही आपण पाहतो की जागतिक पातळीवर जर आपण भारताची तुलना केली कापसाच्या उत्पादनाच्या बाबतीत तर जो एरिया आहे कापसाची लागवड जगामध्ये सर्वात दुसऱ्या क्रमांकाची भारतात होते एरिया खूप मोठा कापसाच्या लागवडीखाली भारतात आणला जातो किंवा कापसाची लागवड मोठ्या फार प्रमाणात केली जाते अलीकडे आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीच्या सॉरी हरित क्रांतीच्या नंतर शेतीमध्ये बरेच सुधारणा झालेल्या आहेत आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक झाल्यामुळे आपण पाहतो की बी बियाणे बी आधुनिक संकरित बी बियाणे बी जे की ज्याला प आपण म्हणतो की जास्तीत जास्त उत्पादन देणारी बियाणे त्याचा वापर आपण करत आहोत हा हि ज्याला आपण म्हणूया <coughs> आणि कमी कालावधीत येणारी बियाणे आज उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यामध्येही वेगवेगळ्या व्हरायटीज आज पाहायला मिळत आहे जे की चांगलं उत्पादन देणाऱ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात त्यामुळे आपण पाहतो की भारतामध्ये साधारणपणे आपण पाहिलं या पूर्वीच्या तासाला की सिंचन क्षेत्र हे कमी आहे साधारणपणे भारताचा सा जर विचार केला तर भारतामध्ये चाळीस टक्के आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर ते अठरा टक्क्यापर्यंत सिंचन क्षेत्र येतं म्हणजे आजही कोरोडाव शेतीचं प्रमाण जास्त आहे आणि मग कोरोडव शेतीमध्ये कोणतं पीक घ्यायचं हा शेतकऱ्यासमोर प्रश्न येतो आणि आपण पाहतो की कापसाच्या पिकाला हमीभाव चांगला असल्यामुळे आणि त्याची खरेदी यंत्रणा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सपोर्ट कर आधार देणारी असल्यामुळे बरेच शेतकरी आपण पाहतो की कापसाच्या लागवडीकडे वळतात आणि आपल्या देशातील कापसाची लागवड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची असलेली आपल्याला दिसून येते परंतु आपण पाहतो की याची उत्पादकता मात्र खूप कमी आहे ब्राझा आपण पाहतो की इस्रायलची सर्वात जास्त कापसामधील उत्पादकता जास्त जगामध्ये भारतामध्ये असं का होतं की उत्पादकता वाढत नाही कारण आपण पाहतो की भारतामध्ये सिंचन क्षेत्राचा अभाव आहे निसर्गावर अवलंबित शेती आहे आणि मग अशा प्रकारच्या शेतीमध्ये जर कापसाची लागवड केली आधुनिक बियाणे लागवड केली तर ही बियाणे नाजूक असतात यांना वेळेत पाणी पाहिजे यांना पाय मोजूनच खत लागतो यांना मोजूनच औषध म्हणजे पेस्टिसाइड्स त्या पद्धतीचे पाहिजेत तसे प्रशिक्षित प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन या पिकांच्या लागवडीमध्ये असेल तर आपण पाहतो की त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आज आपण पाहतो की शेतकऱ्यांकडे भांडवलाचा अभाव आहे ध्यानाचा अभाव आहे त्यानंतर पाण्याचा अभाव आहे आणि पायाभूत सुविधांचाही अभाव आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की भारतातील शेतीची उत्पादकता ही कमी आहे आणि कापसाची त्यामुळे कमी आहे आणि म्हणून आज आपण पाहतो की शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि परिणामता या सगळ्या कारणांमुळे शेतीची उत्पादकता कमी आहे म्हणजे इनपुट्सच्या किमती वाढलेल्या हो आहेत आणि आउटपुट्सच्या किमती ह्या स्थिर आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च भरून निघत नाही आणि पर्यायने शेतकरी कर्जबाजारी झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्या दर्जाचा कच्चा माल भारतात आपण पाहतो की जर पाणी पिकाला पाणी वेळेवर नाही दिलं तर पिकाच्या दर्जामध्ये गुणवत्तेमध्ये फरक पडतो गुणवत्ता कमी येते त्याचबरोबर आपण पाहतो लागवड व्यवस्थित नाही झाली तर गुणवत्तेवर परिणाम होतो तर ही सगळीच कारणे आपण पाहतो की कॉटन इंडस्ट्रीला जर दर्जेदार कापूस मिळाला तर आपण पाहतो की त्यापासून धागा चांगला तयार होईल परंतु आपले शेती क्षेत्रचे मागासलेलं असल्यामुळे तेवढा दर्जेदार कापूस किंवा कच्चा माल मिळेल्याची शक्यता कमी असते आणि म्हणून आपण पाहतो की कापूस उद्योगांमध्येही कच्च्या मालावरून उद्योगासमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात परंतु एकंदरीत आपण पाहतो की भारतामध्ये कापसाची लागवड मोठ्या फार प्रमाणात केल्या जाते आणि यावर प्रक्रिया करणारे उद्योगही भारतात मोठ्या फार प्रमाणात आहेत यावर प्रक्रिया करणारे उद्योग भारतात मोठ्या फार प्रमाणात केंद्रित आणि विकेंद्रित या दोन प्रकारात असलेले आपल्याला दिसून येतात आज आणि शासकीय धोरण याच्या अनुकूल असल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मोठ्या फार प्रमाणात या उद्योगाचा विस्तार झाला या उद्योगामुळे खूप लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि आज आपण पाहतो की भारत हे कापडाची निर्यात करतं तशा प्रकारचे धाग्याची निर्यात करतं आणि एक आंतरराष्ट्रीय मार्केट मिळवून देण्याचं या उद्योगाकडून मोठ्या फार प्रमाणात प्रयत्न झालेला आहे आणि या प्रयत्नातूनच आपण पाहतो की भारताच्या विकासामध्ये कापड उद्योगाची किंवा कॉटन इंडस्ट्रीची अं महत्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते तर यामध्ये आपल्याला अं सुती कापड उद्योग हा पहिला आपला टॉपिक आहे आणि तो पाहायचा आहे सुती कापड उद्योग भारतातील सर्वात जुना मोठा आणि संघटित असा उद्योग आहे आधुनिक पद्धतीने कापड उत्पादन करण्याची सुरुवात एकोणीसच्या शतकात जरी झाली असली तरी फार का प्राचीन काळापासून कापड विणण्याची कला भारतीयांना अवगत आहे जगातील अनेक राष्ट्रात भारतातून प्राचीन काळात कापडाची निर्यात केली जात असे आधुनिक कापड उद्योगाची सुरुवात अठराशे अठरामध्ये कलकत्ता येथे कापड गिरणीच्या स्थापनेतून झाली त्यानंतर अठराशे चोपन्नमध्ये मुंबई येथे कापड गिरणी सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने कापड उद्योगाच्या विकासाला सुरुवात झाली मुंबईच्या पाठोपाठ अहमदाबाद नागपूर सोलापूर येथे कापड गिरण्या सुरू झाल्या आणि त्यानंतर अनेक ठिकाणी कापड गिरण्या सुरू होऊन उद्योगाच्या विकासाला आपल्या भारतामध्ये चालना मिळाली आहे <coughs> या उद्योगामध्ये वार्षिक उत्पादन मूल्य रोजगार संख्या कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्र इत्यादीच्या दृष्टीने आपण कापड उद्योगाच्या बाबतीत या ठिकाणी अभ्यास करणार आहोत कापड उद्योग हा संघटित उद्योग आहे कापड उत्पादनाच्या दृष्टीने भारताचा जगात चौथा क्रमांक आहे तर एरियाच्या बाबतीत दुसरा क्रमांक आपण पाहतो क्षेत्राच्या बाबतीत भारतात आठ दशलक्ष हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड होते ही ही, ही आकडेवारी जुनी आहे आजची आकडेवारी पाहिजे तर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि कापसाचे वार्षिक सरासरी उत्पादन लाख गासड्या गासड्यांमध्ये कापसाची मोजमाप होत असत भारतातील कापड उद्योग वीस दशलक्ष लोकांना रोजगार मिळवतो त्याचप्रमाणे कापूस उत्पादक कापडाचे घाऊक व किरकोळ विक्रेते यांना या व्यवसायात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपाचा रोजगार मिळतो एकूण राष्ट्रीय उत्पादनात या उद्योगाचा वाटा वीस टक्के एवढा आहे एकूण निर्यात मूल्यापैकी या उद्योगातून निर्यात होणाऱ्या वस्तूंचे मूल्य अडोतीस टक्के एवढे आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना कराद्वारे या उद्योगातून मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होतो कापड उद्योगाची स्थान निश्चिती आपण पाहतो की कापडावर प्रक्रिया केली तर काप कच्चा माल आणि पक्का मालातील जे वजन असतं ते वजन घटत नाही म्हणून हा शुद्ध कच्चा माल असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून कापड उद्योगाची स्थापना आपण पाहतो की हे कच्च्या मालाच्या सानिध्यात न होता ही बाजारपेठेच्या सानिध्यात झालेली आपल्याला दिसून येते कापड उद्योगाचे आकारमान कापड उद्योगाचे आकारमान तंत्रज्ञान बाजारपेठ इत्यादीवर अवलंबून असते भारतातील कापड गिरण्या आकार मध्यम असल्याचे दिसून येते तामिळनाडू केरळ कर्नाटक आसाम बिहार या राज्यातील कापड गिरण्या लहान आकाराच्या आहेत या राज्यातील कापड गिरण्यात चात्यांची संख्या दहा सरासरी दहा ते पंधरा हजार तर मागांची संख्या सरासरी दोनशे ते चारशे आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात या राज्यांची कापड गिरण्यांची गिरण्यांचा आकार मध्यम आहे यात चात्यांची संख्या पंधरा ते तीस हजार आणि मागांची संख्या चारशे ते सहाशे चार आहे मोठ्या कापड गिरण्या मुंबई शहरात आहेत तर लहान कापड गिरण्या कार्यक्षम नसल्याने त्यांचा आकार वाढावा अशा प्रकारची शिफारस तज्ञांनी केली आहे कापड उद्योगाची प्रगती भारतात कापड उद्योगाची प्रगती खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालेली आहे भारतातील कापड उद्योगाची केंद्रित आणि विकेंद्रित अशा दोन भागात विभागणी केली जाते केंद्रित आणि विकेंद्रित केंद्रित भागात कापड गिरण्यांचा समावेश होतो केंद्रित भागात कापड गिरण्यांचा समावेश होतो तर विकेंद्रित भागात वीजमाग ज्याला आपण पावरलूम असं म्हणतो आणि हातमाग ज्याला हँडलूम असं म्हणतो यांचा समावेश होतो म्हणजे केंद्रित आणि विकेंद्रित असं दोन प्रकारात वर्गीकरण केलं जातं केंद्रितमध्ये कापड गिरण्यांचा समावेश होतो तर विकेंद्रितमध्ये लूम आणि हँडलूम ज्याला हातमाग आणि वीजमाग असं आपण म्हणतो याचा समावेश होतो केंद्रित विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी आणि माग असतात आणि हजारो मजूर कापड उत्पादनाचे काम करीत असतात या उलट विकेंद्रित विभागात हजारो विणकरांच्या घरात उत्पादन होणाऱ्या कापडाचा समावेश होतो स्वातंत्र्योत्तर काळात विकेंद्रित कापड उद्योगाचे महत्व वाढले एकूण उत्पादनात विकेंद्रित विभागाचा वाटा सतत वाढत आहे असे आकडेवारी दिसून येते आपण पाहतो की महात्मा गांधींनी विशेषतः विकेंद्रित कापड उद्योगाचं महत्व सांगितल्यामुळे आपण पाहतो की त्या काळात लघु म्हणजे कुटीर उद्योग लघु उद्योग या पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया केली जात असत आणि त्यामुळे विकेंद्रीकरण मोठ्या फार प्रमाणात होऊन लोकांना मोठ्या फार प्रमाणात रोजगार किंवा स्वयंपूर्णता यातून निर्माण होत होती परंतु जस जसं आधुनिकीकरण व्हायला लागलं मोठे उद्योग यायला लागले तस तस आपण पाहतो की याचं प्रमाण कमी होऊन केंद्रित विभागाचं प्रमाण वाढत गेलं असं आपल्याला दिसून येतं एकोणीसशे पन्नास एकावन्नमध्ये कापडाच्या एकूण उत्पादनात केंद्रित क्षेत्राचा वाटा शहात्तर टक्के होता तो ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये अडोतीस टक्के झाला म्हणजे कमी झाला तर शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये त्यात आणखी घट होऊन पाच पॉईंट सहा टक्के झाला या उलट विकेंद्रित क्षेत्राचा वाटा मात्र सातत्याने वाढत आहे पन्नासशे एकावन्न चोवीस टक्के होता शहाण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव टक्के झाला एवढा वाढला तरी शहाण्णव सत्त्याण्णव या उद्योगात कापडाचे एकूण उत्पादन चौतीस हजार आठशे तेरा दश लक्ष मीटर एवढे झाले त्यात केंद्रित क्षेत्राचा वाटा केवळ वा एक हजार नऊशे सत्तावन्न दश लक्ष मीटर एवढा होता उरलेला बत्तीस हजार आठशे छप्पन दशलक्ष मीटर कापडाचे उत्पादन विकेंद्रित क्षेत्रात झालेले आपल्याला दिसून येते या आकडेवारीवरून काही निष्कर्ष काढता येतात यामध्ये भारतातील कापड उत्पादन स्वातंत्र्यानंतर काळात अडीच पटीने वाढलेले आहे या काळात केंद्रीय विभागाचा वाटा शहात्तर टक्क्यापासून ते पाच पॉईंट सहापर्यंत पर्यंत घसरलेला आहे या काळात विकेंद्रित विभागाचा वाटा चोवीस टक्क्यापासून ते चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्क्यापर्यंत वाढलेला आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विकेंद्रित विभाग जसे हातमाग आणि पावरलूम या क्षेत्राची वाढ मोठ्याफार प्रमाणात झाली यापैकी वीजमाग ज्याला आपण पावरलूम म्हणूया या, या क्षेत्राची प्रगती जलद गतीने झाली आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये मध्ये एकूण कापड उत्पादनात पावरलूमद्वारे उत्पादित कापडाचा वाटा एकाहत्तर टक्के होता म्हणजे पॉवर लूमवर उत्पादन जास्त तर हातमागाचा वाटा एकवीस पॉईंट चार टक्के होता पॉवर लूम क्षेत्राची प्रगती होण्याचे कारण सरकारने दिलेल्या विविध प्रकारच्या सवलती तसेच कामगारांचा कमी खर्च ग्राहकांच्या आवडीप्रमाणे उत्पादन त्यामुळे उत्पादनात वाढ झाली भारतात तेरा लाख माग म्हणजे लूम्स विविध राज्यात आहेत महाराष्ट्र गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात त्याचे <coughs> 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 केंद्रीकरण झालेले आहे पॉवरूमद्वारे कापड उत्पादन करण्याचे कार्य या ठिकाणी का, दश कामगार आ, करतात भारतातील केंद्रित आणि विकेंद्रित विभागाचा विकास साधण्यासाठी स्वातंत्र्यानंतर सरकारने बरेच प्रयत्न केलेले आहेत अलीकडील के काळात जून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सरकारने कापडविषयक धोरण आपण पाहतो की आता दोन हजार कापडविषयक धोरण सध्या चालू आहे चांगल्या प्रतीच्या कापडाचे उत्पादन करावे आणि त्याची उत्पादकता वाढावी हा त्या पाठीमागील मुख्य उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो या कापड उद्योगाच्या का आधुनिकरणासाठी शासनाकडून वे मोठ्या फार प्रमाणात वेळोवेळी तरतूद झालेली आपल्याला जा दिसून येते कापडगिरणी बंद पडली तर कामगारांचे पुनर्वसन व्हावे यासाठी कापड उद्योग कामगार पुनर्वसन निधी देखील शासनाने स्थापन केलेला आहे या धोरणाद्वारे उद्योग परवानामुक्त करण्यात आला आहे या धोरणाचा परिणाम म्हणून प्रगती होत आहे आपण पाहतो की पूर्वी परवाना पद्धती होती आणि परवाना पद्धतीमुळे उद्योगाचा विस्तार होत नव्हता उद्योग स्थापन करण्यामध्ये अनेक अडथळे यायचे आता परवाना राज पद्धती बंद केल्यामुळे आपण पाहतो की उद्योगाची स्थापना सहजरित्या करता येते ऑनलाईन आता सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे तिची परवानगी देखील सहजरित्या मिळत आहे भारत सरकारने कापड उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नामुळे अलीकडील काळात कापड उत्पादनात वाढ झाल्याचे आपणास दिसून येते एवढेच नव्हे तर केंद्रित आणि विकेंद्रित क्षेत्रात होणाऱ्या कापडाच्या निर्यातीत मोठ्या फार प्रमाणात वाढ होत आहे एकोणीसशे सत्तर एकाहत्तर मध्ये भारतातून पंच्याहत्तर कोटी रुपये किमतीचे कापड निर्यात झाले तर अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये एक हजार एकशे तीस कोटी एवढी निर्यात झाली रुपयाची नव्वद एक्याण्णव मध्ये दोन हजार शंभर कोटी रुपयाची निर्यात झाली स्वातंत्र्यानंतर कापडाचे उत्पादन वाढत आहे असे आपण अभ्यासले कापड उत्पादनाबरोबर कापडाचा उपयोग वाढत वाढला आहे परंतु कापड उद्योगाच्या कापडाच्या उपभोगात वाढ होण्याऐवजी मनुष्य निर्मित म्हणजे कृत्रिम जो काप धागा कापड आहे ज्याला आपण पॉलिस्टर असं म्हणूया तयार झालेल्या कापडाच्या उपभोगात मात्र वाढ होत आहे म्हणजे सुती कापड उपभोगात घट होत आहे आणि कृत्रिम धागा त्यापासून जे कापड बनतं ते स्वस्त होतं आणि कमी खर्च येतो त्याला आणि म्हणून ते त्याची किंमत कमी असते म्हणून त्याची मागणी जास्त आहे आणि मागणी जास्त म्हणून उत्पादन वाढत आहे एकोणीसशे साठ एकसष्ट मध्ये एकोणीसशे साठ एकसष्ट ते सत्तर एकाहत्तर या काळात कापडाचा दरडोई उपभोग तेरा पॉईंट आठ मीटर एवढा होता तर मनुष्य निर्मित कापडाचा दरडोई उपभोग एक पॉईंट दोन टक्के मीटर होता एक पॉईंट दोन मीटर होता दोन मीटर एवढा वाढला नव्वद एक्क्याण्णव मध्ये या काळात या कापडाचा दरडोई उपभोग कमी होऊन अकरा पॉईंट सहा मीटर तर मनुष्य निर्मित कापडाचा दरडोई उपभोग सहा पॉईंट सहा मीटर वाढलेला दिसून येतो कापड उद्योगाच्या समस्या आता या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत आपण पाहतो की कापड उद्योग काही राज्यांमध्येच केंद्रित झालेला आहे विशेषतः महाराष्ट्र गुजरात या दोन प्रदेशामध्ये केंद्रित झालेलं याचं मुख्य कारण म्हणजे आपण पाहतो की कापसापासून कापसाच्या रुईपासून जर धागा तयार करायचा असेल तर त्याला दमट हवामान लागतं आणि दमट हवामान आपण पाहतो मुंबई आणि अहमदाबादचं गुजरातमधील अहमदाबादच्या ठिकाणी आपण पाहतो की दमट हवामान असल्यामुळे इथं कापड उद्योग केंद्रित झालेला आहे परंतु आपण पाहतो की मधल्या काळामध्ये या कापड उद्योगामध्ये अं कामगार संघटनाकडून विविध संप करण्यात आले आणि या संपामध्ये हे संप दीर्घकाळ चालले आणि दीर्घकाळ चालल्यामुळे बऱ्याच कापड गिरण्या सरकारी कापड गिरण्या ह्या बंद पडलेल्या आहेत शासनाने कामगारांचं पुनर्वसन केलं परंतु आपण पाहतो की उत्पादन सरकारी उपक्रमातून होणारं उत्पादन ठप्प थप झालेलं आहे परंतु आता एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर शासनाने खाजगी क्ष क्षेत्राच्या गुंतवणुकीला या ठिकाणी परवानगी दिल्यामुळे आपण पाहतो की आता खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात आता कापड उत्पादन होत आहे साधारणपणे या पुढील अनेक समस्या आपल्याला दिसून येतात त्यामध्ये सरकारचे नियंत्रण आणि उत्पादन कराचे ओझे आपण पाहतो की कापड उद्योगावर सरकारचं नियंत्रण आहे त्याची किंमत किती असावी त्याचं स्थाप म्हणजे स्थानिककरण वगैरे आणि त्याचबरोबर वेगवेगळे कर देखील वे यावर असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे कापड उद्योग अडचणीत आलेला दिसून येतो त्यानंतर कच्च्या मालाची टंचाई आपण पाहतो हो की आपल्या देशामध्ये दे, कापसाची लागवडीचा एरिया जरी मोठा असला तरी उत्पादकता मात्र कमी आहे आणि त्याचबरोबर कापसाची गुणवत्ता लांब धाग्याचा धागा देणारा कापसाच्या जाती आपल्याकडे कमी आहेत आणि आखूड त्यामुळे आखूड धागा तयार जर झाला तर आपण पाहतो की उत्पादन खर्च वाढतो किंवा गुणवत्ता आपण पाहतो की कापूस भिजला तर त्याची गुणवत्ता कमी होते आणि त्याचबरोबर शेतकऱ्याकडे जागा नसल्यामुळे शेतकरी काय करतात वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे घेतात आणि कापूस एकत्रितच आणतात आणि त्यामुळे त्याची गुणवत्ता टिकून राहत नाही प्रत्येक कंपनीची गुणवत्ता ही वेगवेगळी असते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की कच्चा माल जर बाराही महिने आणि वेळेत गुणवत्तायुक्त मिळाला तर आपण पाहतो की पुढे धागा तयार होऊन त्याचं चा कापड चांगलं तयार होईल आणि कापड निर्मितीचा खर्च ही देखील कमी येईल परंतु आपण पाहतो की ह्या सगळ्या समस्या असल्यामुळे शेतकरी सगळे एकत्रितच मिक्स करतो बरेच शेतकरी वजन वाढावे म्हणून पाणी टाकतात किंवा व्यापाऱ्याकडून विशेषतः असा जास्त प्रयोग होत असतो व्यापारी लोक शेतकऱ्याकडून कमी किमतीमध्ये कापूस खरेदी करतात आणि कापूस जास्त किमतीला शासनाला विकतात आणि विकत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकतात पाणी टाकतात आणि त्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होते आणि गुणवत्ता कमी झाली की आपण पाहतो की उत्पादन निर्मितीचा खर्च वाढतो कच्चा माल आपण पाहतो की आपल्याला तो मिळत नाही त्यानंतर जुनी यंत्रसामग्री आणि आधुनिकरणातील अडचणी की सगळ्या गिरण्यांमध्ये आपण पाहतो की जुन्या गिरण्या आहेत आणि जुनी यंत्रसामग्रीवर उत्पादन खर्च वाढतो त्यांचा मेंटेनन्स वाढतो यामध्ये आधुनिकीकरण झालं पाहिजे परंतु आपण पाहतो की सरकारी उपक्रमांना मर्यादा आहेत खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून काही प्रमाणात यामध्ये मोठ्याफार प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे परंतु सरकारी उपक्रमाच्या बाबतीत तिथे अडचण असलेली आपल्याला दिसून येते तेवढा पैसा उपलब्ध होणे जरा कठीणच आहे आणि आज आपण पाहतो की शासन आता यातूनही बाहेर पडण्याचा विचार करत आहे त्याचबरोबर विजेचाही प्रश्न त्यांच्याकडे असलेला आपल्याला दिसून येतो की आज आपण पाहतो की विजेचे शॉर्टेज मोठ्या फार प्रमाणात आहे जे कापूस आपण पाहतो की कापड उद्योग हा केंद्रित आणि विकेंद्रितमध्ये विभागलेला आहे की विकेंद्रितमध्ये असो की केंद्रितमध्ये असो की वीज ही मुख्य पायाभूत सुविधा आहे आणि ती चोवीस तास विनाअडथळा फुल पॉवरने मिळाली पाहिजे परंतु तसं होत नाही आज आपल्याकडे पाहतो की विजेचं शॉर्टेज आहे किंवा ज्या भागात वीज उपलब्ध आहे ती महाग आहे आणि महाग वीज असल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि विजेचं शॉर्टेज असल्यामुळे आपण पाहतो की बऱ्याच वेळा चोवीस तास गिरण्या चालू ठेवता येत नाहीत सात आठ तासच गिरण्या चालू ठेवल्यामुळे श्रमावरील खर्च वाढतो आणि उत्पादन ठप्प होतं आणि त्यामुळे कापड उद्योग अडचणीत येतो असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर वाढता खर्च वाढती स्पर्धा आपण पाहतो की विदेशात आधुनिक यंत्राच्या सहाय्याने कापड निर्मिती होते कृत्रिम धागा तयार होतो परंतु आजही भारतामध्ये आधुनिक यंत्र यंत्र आणि तंत्रज्ञान तेवढं यामध्ये अवलंब आपण करत नाही किंवा तेवढी डेव्हलपमेंट या ठिकाणी झाली जुन्याच आपल्याकडे गिरण्या आजही बऱ्याच प्रमाणात यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि जागतिक स्पर्धा तर एवढी आहे की आपण पाहतो की जे आपण मधामध्ये चीनमधील कापड तर पाच रुपये दहा रुपये मीटरचं कापड आता हे कृत्रिम धाग्यापासून तयार केलेलं कापड परंतु भारतामध्ये पाच रुपये दहा रुपये मीटरनं कापड उपलब्ध होऊ शकत नाही कारण आपण पाहतो की भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब तेवढ्या फार प्रमाणात या उद्योगात केला जात नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे उत्पादन खर्च जास्त आहे आणि त्यामुळे किमती जास्त आहेत आणि किमती जास्त असल्यामुळे लोक काय करतात जे स्वस्त आहे त्याला मागणी करतात आणि जे महाग आहे ते टाळतात मग ते विदेशी आहे का स्वदेशी हे पाहत नाहीत आणि म्हणून आपण पाहतो की वाढती स्पर्धा देखील उद्योग आपल्या कापड उद्योगाच्या समोरील एक मोठी समस्या असलेली आपल्याला दिसून येते की ज्यामुळे आणि गिरण्या ह्या बंद पडत आहेत <coughs> त्यानंतर कामगार समस्या आपण पाहतो की भारतीय कापड उद्योगाला कामगार समस्येचा वारंवार स समस्येला तोंड द्यावे लागले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबईतील कापड गिरणीमधील कामगारांनी आठ महिने संप केला होता वास्तविक कामगारांच्या काही मागण्या निश्चित योग्य स्वरूपाच्या होत्या परंतु काही मागण्या राजकीय पक्षाने प्रेरित केलेल्या असतात कामगारांना पुढे करून राजकीय स्वार्थ साधण्याचा त्यातून प्रयत्न राजकारणी लोक करतात आणि त्याचा परिणाम कामगारांवर आणि कापड गिरण्यांवर प्रतिकूल होतो असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे भारतातील हा उद्योग आजारी उद्योग म्हणून पाहिल्या जातो किंवा बऱ्याच गिरण्या या समस्यांमुळे बंद पडलेल्या आपल्याला दिसून येतात त्यानंतर विकेंद्रित क्षेत्राकडून तीव्र स्पर्धा भारतातील कापड उद्योगाची महत्वाची समस्या म्हणजे केंद्रित आणि विकेंद्रित विभागातील वाढती स्पर्धा स्वातंत्र्योत्तर काळात सरकारच्या मदतीमुळे आणि उत्तेजनामुळे विकेंद्रित विभागाचा विस्तार झाला परंतु त्यावेळी केंद्रित विभाग आजारी कापड गिरण्यांची संख्या वाढली विकेंद्रित विभागाला अनेक सवलती मिळाल्या त्यामुळे त्यांची स्पर्धा शक्ती वाढली या व्यतिरिक्त कापड उद्योगातील इतरही काही समस्या आपल्याला सांगता येतील मनुष्यनिर्मित धागा आणि सुती कापड यामधील स्पर्धा सदोष व्यवस्थापन आणि एकसूत्रीपणाचा अभाव अनियमित व अपुरा वीज पुरवठा ग्राहकांची अपुरी खरेदी शक्ती या अनेक समस्या भारतातील कापड उद्योगासमोर असलेल्या आपल्याला दिसून येतात तर ह्या अनेक अशा समस्या आपणास पाहता येतील की ज्या की भारतातील या मुख्य जो मोठा उद्योग आहे त्यासमोर मोठ्या प्रमाणात समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात या समस्या जर आपण पाहतो की या समस्या उत्पादन आणि वितरणाच्या बाबतीतल्या असलेल्या आपल्याला आप दिसून येतात तर या समस्या दूर करायच्या असतील तर आपल्याक आपल्याला आप देशातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे सरकारचं तशा प्रकारचं अनुकूल धोरण या ठिकाणी असायला पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा यामध्ये जर वापर केला आणि शेतकऱ्यांना कच्चा मालाच्या बाबतीत जर मार्गदर्शन केलं तशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या किंवा संशोधने केली तर निश्चितप्रमाणे कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो आणि त्यामुळे त्याची जर गुणवत्ता वाढली तर आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादकता वाढेल उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर व क त्याच्या किमती कमी होतील आणि किमती कमी झाल्या तर मागणी वाढतील मागणी वाढल्या तर नफा मिळेल आणि नफा वाढला तर या उद्योगाची भरभराट होऊ शकते असं आपल्याला मानता येईल तर या ठिकाणी आपण थांबूया या तासाला आपण उपलब्ध झालात शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद